मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर आपण या ठिकाणी जिल्हा न्यायालय टायपिंग संदर्भात बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया एकदा व्हिडिओला सर्वांनी लाईक करा प्लीज तर बघा पहिला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी टायपिंगचा फॉन्ट कोणता असेल हे देखील डिस्कस करणार आहोत बॅक अलाव आहे किंवा नाही हे पाहणार आहोत त्यानंतर पॅसेज किती शब्दात असेल हे पाहणार आहोत त्यानंतर सराव कसा करावा किती करावा हे देखील या ठिकाणी डिस्कस करणार आहोत त्यानंतर हॉल तिकीट कुठले न्यायचे हॉलटिकीट म्हणजे टायपिंग एक्झामला हॉलटिकीट कोणते न्यायचे हे देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यानंतर एक्झामचं जे काय प्रेशर असतं म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्याच्या हातात या ठिकाणी थरथरायला लागतात ते ते थरथरी म्हणजे घाबरून विद्यार्थी घाबरला नाही पाहिजे यासाठी काय करता येईल हे देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बाकीचे छोटे मोठे पॉईंट आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही टप्प्यावर कोणतीही अडचण येणार नाही आणि कुठलेही अपडेट या ठिकाणी मिस होणार नाही तर बघा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा टायपिंगचा फॉन्ट कोणता असेल तर टायपिंगचा फॉन्ट संदर्भात मी या ठिकाणी व्हॉट्सअपला बऱ्याचशा जे काय आत्ता कोर्टामध्ये क्लर्क आहेत तर कोर्टांच्या क्लर्कला क्लर 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 या ठिकाणी बऱ्याचशा मॅसेज केल्यानंतर त्यांच्याकडून रिप्लाय आलेला आहे की या ठिकाणी कोर्टामध्ये सध्या तरी कृती झिरो हा फाउंट वापरला जातो त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांनी या ठिकाणी आतापर्यंत जेवढ्या झालेल्या आहेत एक्झाम त्या देखील कृतीदेव झिरो पंचावन्नवर झालेले आहेत आणि यावेळी देखील कृतीदेव झिरो येण्याची दाट शक्यता आहे तर बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कृतीदेव पंचावन्न जो जु फॉंड आहे झिरो पंचावन्न तो फॉंड या ठिकाणी माझ्या मते सर्वात कठीण आहे त्यामुळे तुम्हाला कृतीदेव झिरो पंचावन्न दुसरा कुठला फोंड दिला तर बऱ्यापैकी थोडाफार थोडाफार म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के सेम असेल आणि जो काय उर्वरी दहा टक्के भाग आहे तो तुम्हाला या ठिकाणी कृतीदेव झिरो पंचावन्नमध्ये हार्ड असतो पण बाकीच्या फॉंडमध्ये या ठिकाणी तुम्हाला तो सोपा असेल त्याच्यामुळे शक्यतोवर कृतीदेव झिरो पंचावन्नवर फाउंड करा तुम्ही जे काय कोड आहे ते कोड देखील वापरा जेणेकरून तुम्हाला पुढचा कुठलाही जरी फॉंड आला तर या ठिकाणी तुम्हाला अडचण जाणार नाही आता बरेचसे विद्यार्थी मला दुसरा देखील प्रश्न विचारतील की सर टायपिंग ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल तर या ठिकाणी टायपिंग ऑनलाईन करणं सोपं असतं टायपिंग ऑनलाईन करणं सोपा असतं कारण स्क्रीनवर पॅसेज दिलेला असतो आणि स्क्रीनवर या ठिकाणी टाईप करायला आपला दिसत असतं पण ऑफलाईन टायपिंग करणं खूप अवघड असतं कारण टायपिंग खाली पॅसेजवरती पाहावं लागतं खाली पॅसेज पाहून या ठिकाणी वर टाईप करावं लागतं म्हणजे तुम्ही जर समजा किमान आठ दिवस असा म्हणजे हार्ड कॉपीवर खाली कागदावर पाहून जर सराव केला आणि आठ दिवसानंतर तुम्ही ऑनलाईन जर सराव केला तर या ठिकाणी तुमची ऑनलाईनमध्ये स्पीड थोडी जास्त दिसेल किंवा तुम्ही या ठिकाणी ऑनलाईनमध्ये जास्त शब्द टाईप करू शकताल त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी तुम्हाला ऑफलाईन सराव करा असं सजेस्ट करील आणि थोडं थोडंफार म्हणजे जास्त नाही म्हणजे दिवसभरात समजा तुम्ही तीन तास प्रॅक्टिस करत असाल तर अर्धा तास जरी तुम्ही ऑनलाईन केली तीस मिनटं या तीन घंट्यापैकी फक्त तीस मिनटं जरी ऑनलाईन केली तर या ठिकाणी तुम्हाला सफिशियंट आहे ऑनलाईनची तयारी कारण ऑफलाईनमध्ये तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशा अडचणीतून तुम्हाला तुमची स्पीड वाढत असते तर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आता फॉन्ड संदर्भात झालं टायपिंगचा फॉन्ड कुठला असेल तर या ठिकाणी कृती ते झुरोपंचावर राहण्याची दाट शक्यता आहे गॅरंटीड तोच येऊ शकेल माझ्या मते तरी त्यानंतर बघा दुसरा मुद्दा बॅक स्पेस अलाव आहे का आता बघा दोन हजार अठराच्या भरतीमध्ये काय होतं माहिती आहे का जी दोन हजार अठराची भरती झाली होती क्लरिकलची त्या क्लरिकलच्या भरतीमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बॅकस्पेस अलाव होता पण यावेळेस चित्र थोडंसं वेगळं आहे कारण यावेळेस तुमची टायपिंग कोण घेणार आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे अजून कोणालाही माहीत नाही त्याच्यामुळे तुम्ही स्वतः सज्ज राहा आता जसं की समजा उदाहरणार्थ टायपिंग कोर्टानं जरी घेतली तरी काय हरकत नाही आणि टी सी एसनं घेतली तरी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जर तुम्ही सराव प्रॉपर केला तर तर बघा ज्यांचे कोणाचे या ठिकाणी मार्क माझ्या मते वीस ते पंचवीसच्या दरम्यान आहेत सध्या रॉ मार्क वीस ते पंचवीस दरम्यान त्या सर्वांना या ठिकाणी सध्या परीक्षेला संधी मिळण्याचे चान्स आहेत त्याच्यामुळं सर्वांनी या ठिकाणी ज्यांना वीसच्या आसपास किंवा वीस प्लस मार्क आहेत त्यांनी सराव गॅरंटेड करा कारण नॉर्मलायझेशन थोडेफार मार्क या ठिकाणी वाढू शकतात जर तुमची शिफ्ट हार्ड असेल तर त्याच्यामुळे ज्यांचे जा कोणाचे मार्क वीसच्या जवळपास किंवा वीस प्लस पंचवीस दरम्यान आहेत पंचवीस प्लसपर्यंत गॅरंटेड करात पण ज्यांचे कोणाचे मार्क अठरा एकोणीस देखील आहेत अशाने देखील सराव आत्ताच सोडू नका बंद करू नका म्हणजे तुम्ही स्वतः ठरू नका की माझं होणार नाही तर या ठिकाणी तुमचा जे काही नॉर्मलायझेशन फॅक्टर आहे ते नॉर्मलाझेशन फॅक्टरमध्ये तुम्हाला चांगले मार्क देखील या ठिकाणी वाढू शकतात त्याच्यामुळे ज्यांचे कोणाचे मार्क बऱ्यापैकी वीसच्या आसपास आहेत सतरा अठरा त्याने देखील सराव कंटिन्यू ठेवा तर बघा बॅकस्पेस या ठिकाणी माझ्या मते अलाव राहील आता मी याच्यामध्ये कुठलंही ऑफिशियली सांगत नाही आता बरेचसे विद्यार्थी काय करतील सर तुम्ही गॅरंटी दिली होती खात्रीशीर सांगितली होती तर बघा मी सांगतो ते माझ्या अनुभवानं सांगतो आहे मी काय कुठला अथॉरिटी नाही आहे किंवा मी ठरवणार नाही की ह्या गोष्टी होतीलच किंवा होणारच मी फक्त माझं वैयक्तिक मत आणि अनुभव सांगतो आहे तर बॅकस्पेस अलाव राहील पण या ठिकाणी मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की बॅकस्पेस तुम्ही वापरू नका जेणेकरून काय होईल तुमचा स्पीड वाढेल आणि तुमच्या चुका देखील हळूहळू कमी व्हायला लागतील त्याच्यामुळं सराव करताना या ठिकाणी बॅकस्पेस बंद करून करा आता बॅकस्पेस बंद कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या व्हिडिओमध्ये आहे तिथून तुम्ही पाहू शकता बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता बॅकस्पेस हे बंद राहील असा ग्रही धरून तुम्ही सराव करा जरी या ठिकाणी चालू राहिला तर बॅकस्पेसचा वापर तुम्हाला असा करता येईल की तुम्हाला त्या चुका जे काय झाले आहेत जर तुम्ही टा उदाहरणार्थ टायपिंग स्पीड चांगला केला तर जे काही चुका झाल्या आहेत ते चुका देखील तुम्हाला दुरुस्त करायला वेळ मिळेल म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा जर टायपिंग पॅसेज आठ मिनिटात पूर्ण झाला तर उर्वरित दोन मिनिटांमध्ये तुमच्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका दुरुस्त करायला तुम्हाला वेळ मिळू शकतो जर बॅक स्पेस आल म्हणजे चालू राहिला तर त्याच्यामुळं बॅक स्पेस बंद आहे असं धरून तुम्ही प्रॅक्टिस करा याच्यामुळं काय होईल तुमच्या एक तर चुकाही कमी होतील आणि तुमचा स्पीड देखील या ठिकाणी वाढेल बघा दुसरा तिसरा महत्त्वाचा हो मुद्दा पॅसेज किती शब्दाचा असेल आणि कसा असेल तर बघा पॅसेज हा ॲक्युरेट तीनशे शब्दाचा नसणार आहे पॅ पॅसेज हा ॲक्युरेट तीनशे शब्दाचा नसेल त्याच्यापेक्षा गॅरंटेड कमीच असेल आता हे पॅसेज कमी जरी असला म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेला पॅसेज कमी जरी असला तरी या ठिकाणी आपले जे काही प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत मी तर प्रॅक्टिस पेपरमध्ये ॲक्युरेट तीनशे शब्दाचा मी या ठिकाणी पॅसेज केलेला आहे तुम्ही तीनशे शब्दाचा पॅसेज दहा मिनिटाच्या आत व्यवस्थित टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रत्यक्ष परीक्षेला दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वदच्या आसपास या ठिकाणी तुम्हाला शब्द पाहायला मिळू शकतात आता बघा ज्यांना कोणाला हे टायपिंगचे पॅसेज फॉन्ट वगैरे त्यानंतर शॉर्टकट की हवे आहेत त्यांनी एक नंबर घ्या शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे कृपया कॉल कोणी करू नका जर तुम्हाला या ठिकाणी टायपिंगचे पॅसेज त्याचबरोबर फॉन्ट शॉर्टकट की वगैरे सर्व मार्गदर्शन इंटरूसाठी मार्गदर्शन हवे असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला या ठिकाणी सर्व मटेरियल उपलब्ध करून सर्व समस्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करेल शहात्तर सहासष्ट एकाऐंशी चौदा शहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्यानंतर बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा सराव कसा करावा आणि किती करावा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं आपल्याकडून पॅसेज घेतलेले आहेत तर ज्यांनी किंवा काही विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत त्यांच्यासो म्हणजे त्यांच्याकडे स्वतः ते पॅसेज आहेत अगोदर ऑलरेडीपासून आणि पॅसेचा सराव किती करावा तर बघा पॅसेजचा सराव हे तुमचं जे काय आता स्पीड आहे त्याच्यावर अवलंबून आहे जर तुमचा स्पीड चांगला असेल एकदम म्हणजे तीनशेच्या वर शब्द टाईप होत आहेत चुका देखील कमी होतात तर तुम्ही थोडाफार जरी सराव केला तर या ठिकाणी तुमचं चालून जाईल पण ज्यांचा अगदीच चुका जास्त होत आहेत स्पीड देखील वाढत नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे तर प्रॅक्टिसशिवाय कुठलाही पर्याय नाही प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट शॉर्टकट म्हणजे याला टायपिंगला कुठलाही शॉर्टकट नाही शॉर्टकट की आहेत पण शॉर्टकट शॉर्टकट नाही म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सराव करूनच या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे ही परीक्षा पास करावं लागणार आहे आता बघा सराव कसा करायचा जे का तुमच्याकडे पॅसेज आहेत ते पॅसेज किमान दोन दोन ते तीन वेळा टाईप झाल्यानंतर ते पॅसेज परत टाईप करू नका या पार्थ होता। पार्थ होता या आता याच्या मागं लॉजिकली असं आहे की या ठिकाणी तुम्ही जे काय पॅसेज आहेत तुमच्याकडे ते पॅसेज तुम्ही टाईप केल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला ते पॅसेज म्हणजे पाठ होतात पाठ होतात म्हणण्यापेक्षा म्हणजे तुमच्या माइंडमध्ये ते वर्ड बसायला लागतात उदाहरणार्थ समजा हे वाक्य आहे तर या वाक्यानंतर म्हणजे आता समजा उदाहरणार्थ मी हेच हेच आपलं उत्तर आहे समजूया तर बघा मी हेच उत्तर जर टाईप केला एक दोन वेळेस टायपिंगचा फॉन्ट कोणता असेल त्याच्यानंतर बॅक्सपेस किती बॅक्स्पेस अलाव आहे का किती शब्दाचा पॅसेज असेल तर हे म्हणजे बऱ्यापैकी माझ्या लक्षात बसेल की हे टायपिंगचा फॉन्ट कोणता असेल नंतर बॅकस्पेस अलाव आहे का हे शब्द आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर किती शब्दाचा पॅसेज असेल हे याच्यामध्ये पॅसेजमध्ये आहे हे माझ्या माइंडमध्ये ॲटोमॅटिक फिट होईल आणि मला ते खाली पाहायची गरज पडणार नाही ना आणि माझे बोटं ते आपोआप टाईप आप केले जातील त्याच्यामुळं जर तुम्ही हे पॅसेज तुम्हाला दिलेले दोन ते तीन वेळा जर टाईप केल्या असतील तरी ते या ठिकाणी ते पॅसेज टाईप करू नका कारण ते तुमच्या आता माइंडमध्ये बिलकुल बसलेले आहेत तुम्हाला पुढचे शब्द त्याच्यानंतर पुढचे वाक्य या ठिकाणी माहीत झालेले आहेत त्याच्यामुळं मी सजेस्ट करेल तुम्हाला की ते पॅसेज आता टाईप करू नका त्याच्यामुळं काय होतंय की तुम्हाला नवीन जे काय पॅसेज येणार आहे नवीन शब्द ते नवीन शब्द या ठिकाणी तुम्हाला टाईप करायला अवघड जाऊ शकतात किंवा नवीन उतारामध्ये तुमची स्पीड कमी येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही काय करा माझ्याकडे यासाठी एक सोपा उपाय आहे जे काय लोकसत्ताचे पेपर आहेत लोकसत्ता तो लोकसत्तामध्ये संपादकीय पान असते संपादकीय पान तर संपादकीय पाना या ठिकाणी काय करा तुम्ही दररोजचे कलेक्ट करा दररोजचे कलेक्ट करा किंवा जे काही जुने संपादकीय पेपर तुम्हाला मिळत असतील तर त्या जुन्या संपादकीय लोकसत्ता पेपरमधून या ठिकाणी तुम्ही संपादकीय पेज कलेक्ट करा आणि त्या संपादकीय पेजच्या या ठिकाणी तुम्ही टाईप करा जर शक्य असेल तर या संपादकीय पेजला आपल्या टायपिंग अशाच प्रमाणे सेट करून घ्या शक्य असेल तर शक्य नसेल तर डायरेक्ट सर्व केला तरी आहे पण ही गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी काय करायचं तुम्हाला की पैसेज म्हणजे तेच ते परत करायचे आहेत रिपीट 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 तेच करायचे नाही आता बऱ्यापैकी तुम्ही इंग्लिशचे टाइपिंग रिपीट केले तरी चालतील कारण आपली मातृभाषा मराठी आहे त्याच्यामुळे आपलं काय होते मराठीचे बराबर प्रॉपर शब्द लक्षात राहतात की आपल्या माइंडमध्ये सेट होतात फिट होतात पण इंग्लिशच्या तेवढं काही नाही इंग्लिशच्या म्हणजे थोडेफार फिट होतं असतील पण अगदी जशाच तसे सर्व शब्द या ठिकाणी इंग्लिश फिट होणं मराठीतील मातृभाषा असल्यामुळे शब्द लक्षात राहतात मराठी इंग्लिशचे तेवढे शक्य नाही बरं काही लोकांना राहत्य असतील ते तर त्याने देखील इंग्लिशचे पॅसेस बदलावे तेच ते परत टाईप करू नये तर बघा पुढचं महत्त्वाचं हॉल तिकीट आता तुम्हाला टायपिंगसाठी नवीन हॉल तिकीट येऊ शकते का तर येऊ शकते पण तुम्हाला या ठिकाणी जुनं जे काय लेखी परीक्षेचं तिकीट आहे ते लेखी परीक्षेचा तिकीट जपादून ठेवायचं आहे तुम्हाला हे जरी आता नाही मागितलं म्हणजे उदाहरणार्थ समजा टायपिंगच्या परीक्षेला ते हॉल तिकीट नाही मागितलं तरीसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते हॉल तिकीट मागू शकतात त्याच्यामुळं काय करा हे हॉल तिकीट जपून ठेवा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे कामी पडू शकते त्यानंतर बघा पुढचं महत्त्वाचं की एक्झाममध्ये काय असते म्हणजे बरेचसे विद्यार्थी सराव तर चांगला करतात पण एक्झाममध्ये प्रेशर येत असतं तर हे प्रेशर येण्यामागं सर्वात मुख्य कारण एक का असते की आपला सराव या ठिकाणी कमी असतो तरी देखील हे प्रेशर कसं झेलता येईल हा दबाव जे आहे हे दबाव कसा कमी करता येईल याच्याविषयी तुम्हाला एक सायकोलॉजिकली ट्रिक सांगतो की बघा जिथंच तुम्ही टायपिंगमध्ये सराव करत असाल कोणी इन्स्टिट्यूटमध्ये करत असाल कोणी घरं करत असाल जे इन्स्टिट्यूटमध्ये करत आहेत त्यांना एक उपाय सांगतो किंवा जे घरी करत आहेत त्यांना देखील एक उपाय सांगतो जर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय की आठ दिवसानंतर किमान आठ दिवसानंतर तुम्हाला काय आहे आता तुमचे सर्व सध्या उदाहरण शब्द असं ग्रहित धरूया की तुमचे दोनशेच्या आसपास टाईप होत आहेत आठ दिवसानंतर तुमच्या याच्यामध्ये काहीतरी प्रगती होईलच गॅरंटी दोनशे चाळीसच्या आसपास दोनशे वीसच्या आसपास असे काहीतरी प्रगती होईलच तर हे आठ दिवसानंतर किंवा दर रविवारी काय करा तुमचे जे काय टायपिंग इन्स्टिट्यूटचे शिक्षक आहेत किंवा इन्स्ट्रक्टर आहेत इनिटर आहेत किंवा जे काय पाहणारे आहेत सर त्या टायपिंगच्या सरांना सांगा की सर माझ्यासाठी टाईम लावा आणि माझ्या पाठीमागे दहा मिनिटे थांबा म्हणजे सरांना तुमच्या पाठीमागे काय करायला लावा दहा मिनिटे थांबायला लावा आणि तुम्ही दहा मिनिटाचा टायमर लावून दहा मिनिटाचा टायमर लावून एक पॅसेज एक पॅसेज टाईप करा त्याची प्रिंट काढा आणि प्रिंट काढून तुम्ही स्वतः चेक करा किंवा सरांना चेक करायला सांगा यामुळे काय होईल तर तुम्हाला हे प्रेशर झेलायच्या गोष्टी थोडंसं सवय होईल आणि सराव होऊन तुम्ही या ठिकाणी प्रेशर तिथं परीक्षेचं झेलू शकाल किंवा दबावात तुमचा दबाव कमी होण्याचा या ठिकाणी सायकोलॉजिकल फॅक्टर ठरू शकतो जर तुम्ही प्रेशर झेलण्यासाठी एक ट्रिक केल्या तर आता जे घरी सराव करतात त्यांना देखील असंच आहे तुम्ही एक तर शक्यतो इन्स्टिट्यूटमध्ये जावा किंवा तुमच्या गल्लीतील मित्र मित्रमैत्रिणी किंवा एखादा आदरयुक्त भीती असणारा व्यक्ती यांना तुमचा मोठा भाऊ असेल तुमच्या वहिनी असतील किंवा आई असं ओढी असेल कोणाला तुमच्या पाठीमागे उडं उभं उभं राहायला सांगा त्यानंतर तुमचा टायमर जे काय लावलेला आहे तो संपल्यानंतर त्या पॅसेजची प्रिंट काढा तुम्ही टाईप केलेल्या आणि त्या प्रिंटला तुम्ही व्यवस्थित चेक करायला सांगा म्हणजे तुमच्या चुका वगैरे किती होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि शब्द देखील या ठिकाणी तुमचे किती टाईप होत आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल त्यानंतर बघा इतर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये काय आहे काय तुम्हाला टायपिंग करताना कसं बसायचं आहे तर हे देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो तु गॅरंटेड व्हिडिओ पहा त्यानंतर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं आहे की म्हणजे चांगला स्पीड आला की काय करतात प्या म्हणजे सराव कमी करायला लागतात तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा की सातत्य ठेवा चांगला जरी स्पीड येत असेल उदाहरणार्थ तीनशे चाळीस किंवा तीनशे तीन पन्नास शब्द जरी होत असतील तुमचे आता सध्या टाइप तर ते चारशेपर्यंत कसे राहतील हे देखील तुम्ही प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला तिथं संधी मिळेल की जर तुमचा पॅसेज पूर्ण झाला वेळेच्या आत तर तुम्हाला काय करायचं आहे पॅसेज परत टाईप करायचं उदाहरणात समजा हा पॅसेज आहे उदाहरण तुमचा हा आठ मिनटात पूर्ण झाला पॅसेज तर तुम्हाला परत वरून सुरू करायचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मार्क तुमचे कुठंही कटणार नाहीत अशा तुम्हाला सूचना दिल्या जातील किंवा जर समजा तुमची स्पीड चांगली वाढली तर तुम्ही तिथं शिक्षकांना विचारायचं की जे काही पर्यवेक्षक असतात तुमच्या याला टायपिंगला त्यांना इन्विजिलेटरला विचारायचं की सर माझा टायपिंग पॅसेज जर समजा सहा मिनिटात किंवा सात मिनिटात आठ मिनटात कम्प्लीट झाला तर मी उर्वरित दोन मिनिटामध्ये काय करायचं असं तुम्ही त्यांना विचारू शकता जर बॅकस्पेस अलाव असेल तर उर्वरित दोन मिनटामध्ये चुका दुरुस्ती करणं लक्ष द्या बॅकस्पेस अलाव नसेल तर या ठिकाणी काय करू शकता तुम्ही इन्व्हिजिलेटरला विचारून तुम्ही पॅसेज वरून परत टाईप करू शकता हे पॅसेज टाईप झाल्यानंतर वरत वरून परत टाईप पॅसेज करू शकता पण हे परमिशन या ठिकाणी करावं लागतं आता बघा टी सी एस ही परीक्षा फक्त कोर्टाचीच घेते असं नाही टी सी एस टायपिंगच्या परीक्षा रेल्वेच्या वगैरे घेत असतात तर त्यांचं सॉफ्टवेअर असतं ते स्क्रीनवरच पॅसेज वगैरे दिला जातो अगदी प्रकारे देखील तुमची टेस्ट होऊ शकते तशा प्रकारच्या टेस्टमध्ये तुमचा पॅसेज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत टाईप करायचा असतो तुमचा हे जे आहे हे की आणि स्ट्रोकवर चालत असतं म्हणजे ऑनलाईन टायपिंगचं पण तरी देखील मी तुम्हाला या ठिकाणी सजेशन करेल की तुम्ही ऑनलाईन सराव न करता म्हणजे ऑनलाईन सराव जास्त न करता या ठिकाणी ऑफलाईन सराव करा कारण ऑनलाइनचा सराव या ठिकाणी बऱ्यापैकी माझ्या मते तरी सोपा आहे कारण पॅसेज स्क्रीनवर असतो आणि जे काही तुमचं टाईप व्हायला हो ते देखील तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असतं त्याच्यामुळं चुका होण्याची शक्यता कमी असते किंवा स्पीड चांगला येतो त्याच्यामुळं आता तुम्ही सद्या तरी ऑफलाईन हार्ड कॉपी काढून त्याची झेरॉक्स काढून प्रिंट काढून या ठिकाणी सराव करा आणि त्याच्यात थोड्याफार स्पीड वाढवा आणि देखील दुरुस्त म्हणजे चुका होणार नाही त्याची काळजी घ्या बॅकस्पेस बंद करा चला या व्यतिरिक्त काय अडचण असेल तर मला तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटला या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मी त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कृपया सर्वांनी एकदा लाईक करा धन्यवाद